देगलूर बिलोली मतदारसंघातून डॉक्टर गंगाधर सोनकांबळे यांना उमेदवारी देण्याची मागणी. शिष्टमंडळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भेटले. काँग्रेसचे निष्ठावंत उच्च विद्या विभूषित सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर गंगाधर सोनकांबळे यांना राखीव असलेल्या देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी देण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश सेल विभागाच्या प्रमुख प्रज्ञा वाघमारे व सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर दीपा चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळाने मुंबईच्या टिळक भवन प्रदेश कार्यालयात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन ही मागणी केली. दरम्यान यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले डॉक्टर गंगाधर सोनकांबळे यांच्या कार्याचा अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर शिष्टमंडळाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, बाळासाहेब थोरात यांचीही भेट घेऊन त्यांना डॉक्टर गंगाधर सोनकांबळे यांना देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात यावी असे साकडे घातले. या शिष्टमंडळात प्राध्यापक डॉक्टर तमलुरकर, पिराजी प्रचंड, रामचंद्र प्रचंड, संजय कुमार गायकवाड, अनिल उबाळे, किशनराव रावणगावकर, अनिल कांबळे, साहेबराव कांबळे, प्रकाश पोवाडे, गौतम कांबळे, विठ्ठल काळे यांच्यासह अनेकांचा समावेश होता. कोण आहेत डॉक्टर गंगाधर सोनकांबळे? बिलोली तालुक्यातील पाचपिंपळी येथील रहिवासी सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले डॉक्टर गंगाधर सोनकांबळे हे पेशाने माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 32 वर्ष ज्ञानदानाचे कार्य केले. आदर्श शिक्षक म्हणून कार्य केले. डॉक्टर सोनकांबळे यांना महाराष्ट्र शासनाने राज्य शिक्षण पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्याचबरोबर त्यांनी प्राचीन बौद्ध शिक्षणातील मूल्य या विषयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात शोध प्रबंधक सादर केला. त्यांना विद्यापीठाने PhD उपाधी देऊन गौरवण्यात आले. तसेच त्यांच्या पत्नी डॉक्टर सौ कविता सोनकांबळे या जिल्हा परिषदेच्या सगरोळी सर्कलमध्ये तत्कालीन सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. आपणाला सर्वांना कल्पना आहे, 2009 देगलूर बिलोली मतदारसंघाची अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ म्हणून निर्मिती झाली. तेव्हापासून मी व माझी पत्नी दोघंही सक्रिय, आज 34 वर्षापासून आम्ही काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहोत. माझी पत्नी जिल्हा परिषद सदस्य असताना आम्हाला संधी मिळाली आणि वैज्ञानिक विकास महामंडळाकडून जिल्हा परिषदेच्या फंडातून अनेक विकासाची कामे आम्ही या ठिकाणी केलो आणि गेल्या 34 वर्षापासून पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता असल्यामुळे मी नोकरीचा राजीनामा देऊन मी पूर्णवेळ सामाजिक न्याय विभागाचा जिल्हाध्यक्ष म्हणून आज काम पाहतो आहे. आणि यावेळेस 2024 खऱ्या अर्थानं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी काँग्रेस पक्षाचा इच्छुक उमेदवार म्हणून मी पक्षाकडे तिकिटाची मागणी केली. अनेक मतदारसंघातले कार्यकर्ते माझ्यासोबत मुंबईला आले आणि ते म्हणाले, सर आता तुम्ही खऱ्या अर्थानं तुम्ही दावेदार आहात, तुम्ही सक्षम आहात, तुम्ही एक आदर्श शिक्षक आहात, तुम्हाला सर्व या देगलूर बिलोलीच्या भागाची तुम्हाला जाणीव आहे, तुम्ही का मागे राहता, खरे तुम्ही हक्कदार आहात, आता तुम्ही चला आपण पक्षाकडे तिकीट मागूया. म्हणून आम्ही देगलूर बिलोलीचे कार्यकर्ते घेऊन मुंबईला गेलो. मुंबईला पटोले साहेबाची भेट झाली. आमच्या प्रदेश अध्यक्षा सामाजिक न्याय विभागाच्या दीपाताई चक्रवर्ती, त्या सर्व शेलच्या विभाग प्रमुख प्रज्ञाताई वाघमारे यांनी आणि अनेक बिलोली मतदारसंघातले कार्यकर्ते माझ्यासोबत होते. नानाभाऊची भेट घेतली. नानाभाऊला आम्ही साकडं घातलं की साहेब मी 2009 दावेदार आहे, परंतु त्या ठिकाणी आम्हाला संधी मिळाली नाही, काम करणाऱ्याला संधी मिळाली नाही म्हणून आम्ही नाराज होतो, तरी पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीमागं होतो. आता आम्हाला यावेळेस तिकीट मिळालं पाहिजे. पटोले साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं, जुन्या कार्यकर्त्याला संधी मिळेल, तुम्ही पक्ष सोडून गेला नाहीत, आमच्यासोबत आहात म्हणून तुमचा विचार केला जाईल, तुम्ही काम करा, तुम्हाला तिकीट मिळेल. आणि आम्ही आलोत आणि आज जवळजवळ 15 ते 20 दिवसापासून सतत मतदारसंघात, पूर्वीपासूनही माझा संपर्क आहेच, 346 बूथ आहे, त्या सर्व बूथवर माझे कार्यकर्ते सर्व
जनता माझ्या सोबत आहेत आणि मला तिकीट घेऊनयास तुमचा विजय नक्की होणार अशा प्रकारचं आश्वासन दिल्यामुळं आम्ही सरांना साहेबांना भेटून नांदेडला परत आलो. तर माझ्याकडे एक मी एक आदर्श शिक्षक असल्यामुळे त्या भागाचं माझ्याकडे सगळं नियोजन केलेलं आहे. मी आता मी या ठिकाणी उतरलोच तर सर्व नियोजनबद्ध उतरलेलं आहे. खऱ्या अर्थानं हा तेलंगणाचा भाग आहे. देगलूर बिलोली कर्नाटक आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेला हा मतदारसंघ असल्यामुळं बहुभाषिक लोक या ठिकाणी तेलुगू भाषिक आहेत आणि मी पण तेलुगूचं ज्ञात मला असल्यामुळं आणि जिल्हा परिषदचं सदस्य म्हणून त्या ठिकाणी सगरोळी सर्कलमधून काम केल्यामुळं त्या भागातले मुख्य प्रश्न म्हणजे दळणवळण. रस्तेच नाहीत, रस्ते नसल्यामुळं औद्योगिकरण नाही, कारखाने नाहीत. होता तो साखर कारखाना बंद पडलेला आहे, लेंडी प्रकल्प बंद आहे, अनेक कारखाने सूतगिरणी बंद आहे. त्यामुळं रोजगार मिळण्याचे साधनं फार कमी आहेत आणि शैक्षणिकदृष्ट्या हा मागासलेला भाग या ठिकाणी सगरोळीला एक संस्था जर सोडली तर या भागामध्ये शैक्षणिक दर्जाची सुविधा अद्याप झाली नाही. मी एक आदर्श शिक्षक, राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक असल्यामुळं मी सर्वप्रथम मला तिकीट मिळालं आणि मला जर निवडून दिले जनतेने तर मी संपूर्ण दोन्ही तालुक्यातल्या शाळा डिजिटल करेन सर आणि शिक्षणातल्या सर्व उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना, हुशार व गरीब विद्यार्थ्यांना माझ्या संविधान अकॅडमीमध्ये मोफत त्यांना राहण्याची सोय करून त्यांना अधिकारी बनवण्याचा सर्वप्रथम मी प्रयत्न करेन. त्यानंतर माझं एक ध्येय आहे सर, तुम्ही माना की माना, परंतु बंद पडलेला साखर कारखाना खऱ्या अर्थानं मी त्या ठिकाणी संधी जर मला दिली त्या संधीचं सोनं करून मी तो कारखाना चालू करण्याचा प्रयत्न करीन. अनेक औद्योगिक प्रश्न आहेत, विकासाचे साधनं भरपूर काही करता येतात. अनेक लोकांना त्या ठिकाणी अनेक प्रतिनिधींना संधी दिली परंतु त्यांच्यापरीनं त्यांच्या अवकातीप्रमाणे काम केले. परंतु खऱ्या अर्थानं नांदेड जिल्ह्यात देगलूर बिलोलीचा जो विकास व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही. म्हणून मी एक आराखडा तयार केला आणि या आराखड्यामध्ये शैक्षणिक सामाजिक दर्जा उंचवण्यासाठी त्या भागाचा मी प्रयत्न करणार आहे. बेरोजगारासाठी एखादा मोठा औद्योगिक प्रकल्प त्या ठिकाणी उभारण्यासाठी, कारण मला त्याची जाणीव आहे की एखादा मोठा औद्योगिक प्रकल्प अद्याप झाला नाही सर त्या ठिकाणी, कारण MIDCच्या माध्यमातून नांदेडला कुष्णूरला हल्ली तुम्ही पाहता तिथं कारखाने होत आहेत, परंतु असा एक सामान्य लोकांसाठी रोजगार मिळावा, बेकारांना काम मिळावं, लोक पुण्या मुंबईला जाणार नाहीत यासाठी एक माझ्या हुन्नेरीनं आणि माझ्या कुवतीप्रमाणे एक मोठा कारखाना त्या ठिकाणी उभा करून रोजगार मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार. म्हणून आता काँग्रेसचं तिकीट मला मिळण्यासाठी काही अडचण जाणार नाही अशी मला अपेक्षा वाटते. माझ्या पक्षश्रेष्ठीवर, मी महापुरुषाच्या विचारावर, संविधानाच्या मूल्यावर चालणारा एक पुरोगामी कार्यकर्ता आहे. म्हणून मला आशा आहे, माझ्या नेत्यावर निष्ठा आहे की ते मला तिकीट देतील आणि देगलूर बिलोलीची जनता एक आदर्श शिक्षक, त्यांच्याकडे एक व्हिजन आहे हे दृष्टिकोन लक्षात घेऊन आणि यंत्रणा राबवण्यासाठी मी एक सक्षम, आर्थिकदृष्ट्याही सक्षम अशा प्रकारचा मी एक कार्यकर्ता आहे. गेल्या 35 वर्षापासून आम्ही दोघंही पतीपत्नी गरिबीतून इथपर्यंत गरिबीवर मात करून इथं शिक्षणाच्या जोरावर इथपर्यंत आम्ही पोहोचलोत. आजही शिक्षणाच्या माध्यमातून अनेक मतदारसंघातल्या विद्यार्थ्यांना आम्ही 13 विद्यार्थ्यांना अधिकारी करण्याचा आम्ही प्रयत्न केला. MPCच्या माध्यमातून 7 PSI, नायब तहसीलदार, STI अशा अनेक विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या संविधान अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलेलं आहे. पुन्हा सुद्धा मी ते करणार आहे.